हमारी मांगे पूरी करो, नहीं तो पुर्ची भारी करो। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो पुर्ची भारी करो। पूर्ति समिति का पूर्ति समिति का राज्यभरात आज एसटी महामंडळाच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आमच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत, त्या रास्त मागण्यांकरता आम्हाला नाईलाजास्तव आज उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे। या संदर्भात वेळोवेळी संबंधित मंत्री असतील एसटी खात्यातले, आमचे अधिकारी असतील, यांच्याकडे वेळोवेळी आम्ही मागण्या केल्या, निवेदनं दिलीत, परंतु त्याचा उपयोग कुठेही न झाल्यामुळे आता नाईलाजास्तव आम्हाला उपोषणाला आज बसावं लागलेलं आहे। दिवाळीसारखा सण असताना आम्हाला अनेक वेळेस लढण्याकरता आम्हाला रस्त्यावर यावं लागतं, याचा एसटी कर्मचाऱ्यांचं एक दुर्दैव आहे। आमच्या अत्यंत रास्त मागण्या आहेत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या, ज्या आमचं घेणं आहे, जे कायद्याने कराराने तरतूद केलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार मागण्या आहेत, आणि त्या शासनाने प्रशासनाने त्या मंजुरी दिलेल्या असताना, त्या तरतुदींना मंजुरी दिलेल्या असताना मात्र त्या तरतुदीप्रमाणे आम्हाला पगार वाढ मिळत नाही आहे। आज महागाई भत्ता आमचा 16% प्रलंबित असताना फक्त 5% घोषणा करण्यात आलेली आहे, म्हणजे आताही आमचा जवळपास 10 ते 11% महागाई भत्ता आमचा थकबाकी आहे। त्याचप्रमाणे आम्हाला वार्षिक वेतनवाढ, घरवाडे भत्ता याच्यामध्ये देखील 1% वाढ ही शासनाप्रमाणे पाहिजे, ती देखील आम्हाला देण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे आमची मागणी आहे का बोनस, जे फक्त तुटपुंज म्हणजे 2500, ज्यामध्ये काही येत नाही, एक तेलचा डबा येत नाही, अशी परिस्थिती असताना फक्त 2500 रुपये एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देणं म्हणजे हे कर्मचाऱ्यांच्या भावनांचे खेळणं झालेलं आहे। म्हणून कर्मचाऱ्यांना बोनस हा 15000 रुपये कमीत कमी मिळावा अशी बी आमची एक मागणी आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या एसटी कर्मचाऱ्यांचं शासना प्रशासनाकडे घेणं आहे आणि ते त्वरित मिळावं याच्याकरता उपोषण हे चालू झालेलं आहे। हे बेमुदत उपोषण आहे, आमचा जीव गेला तरी आम्ही आता उठणार नाहीत, परंतु आम्हाला कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, कारण अनेक कर्मचारी आमचे या आर्थिक विवेचनामुळे आत्महत्या करत आहेत। आज 25 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची आत्महत्या या राज्यभरात या काही दिवसामध्ये झालेली आहे, आणि आता असं होऊ नये, शेतकऱ्यांसारखी परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांवर येऊ नये, म्हणून संघटना एकत्र येऊन आज महामंडळात कार्यरत असलेल्या सर्व संघटना आज एकत्र आलेल्या आहेत आणि संपूर्ण राज्यभर उपोषण चालू आहे। या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला, शासनाला व माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल का त्यांनी दखल घ्यावी आणि आता तरी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, आमची जी रास्त मागणी पगार वाढीची ती पूर्ण करावी अशी कृती समितीच्या वतीने मी विनंती करतो। धन्यवाद। आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही हे उपोषण शेवटपर्यंत, आमचा जीव गेला तरी आम्ही आता उठणार नाहीत। आम्ही ही शेवटची लढाई लढायला आता उतरलेलो आहोत आणि ही शेवटची लढाई लढताना आमचा कर्मचाऱ्यांचा असाही जीव जाऊ राहिला, काही कर्मचारी आत्महत्या करू राहिले, त्यापेक्षा इथं जीव गेला तर आम्हाला ते बरं वाटेल, कारण कर्मचाऱ्यांच्या भल्याकरता लढण्याकरता जर आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही आता हा लढा शेवटपर्यंत लढून याच्यात यशस्वी झाल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही। मी नरेंद्र सिंह राजपूत, इंटर संघटना विभागीय सचिव, जळगाव।